मित्रांनो, निसर्गातील प्रत्येक घटकापासून मानवाला काही ना काहीतरी शिकायला मिळते. निसर्गातील प्रत्येक पशुपक्षी मानवाला शिकवण देत असतो, फक्त मानवाने समजून घ्यायला हवं. आज मी तुम्हाला असे 5 मुद्दे सांगणार आहे जे प्रत्येक माणसाने गरुड या पक्षाकडून शिकायला पाहिजेत, आणि या मुद्द्यांमध्ये जीवनाची खूप मोठी शिकवण आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नंबर 1, गरुडासारखे एकटे चालायला शिका. गरुड एकटा उडतो आणि इतर पक्ष्यांपेक्षा उंच उडतो. गरुड एकटाच उडेल, पण चिमण्या आणि लहान पक्ष्यांसह कधीही उडणार नाही. गरुड नेहमी गरुडासोबतच उडतो किंवा एकटाच उडतो. यापासून आपल्याला हे शिकायला मिळते की लहान विचारसरणीवाल्या लोकांपासून नेहमी दूर राहा आणि एकटे राहा, कारण हीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला स्वतःला जाणून घेण्याची खरी संधी मिळते. नंबर 2, एखाद्या गरुडाप्रमाणे आपल्या लक्षावर लक्ष केंद्रित करा. गरुडाची दृष्टी स्पष्ट आणि खूप मजबूत असते. गरुड 5 किलोमीटर अंतरावरून आपली शिकार पाहू शकतो, आणि एकदा त्याचे लक्ष दिसले की मग वाटेत कितीही अडचणी आल्या तरी लक्ष गाठल्यानंतरच तो दम घेतो. यातूनही आपल्याला एक मोठा धडा मिळतो की आपली दृष्टी स्पष्ट ठेवा, आणि ती साध्य करताना कितीही अडचणी आल्या तरी त्या गरुडासारखे मागे हटू नका. नंबर 3, गरुड कधीही मृत वस्तू खात नाही. गरुड कधीही मेलेले प्राणी खात नाही, तो नेहमी जिवंत शिकार करतो. आणि यापासून आपल्याला हे शिकायला मिळते की कोणाच्याही फेकलेल्या तुकड्यावर जगायचं नाही, म्हणजेच स्वतःची उपजीविका स्वतः भागायची. त्यामुळे एखाद्या गरुडासारखे व्हा जो कधीही मेलेल्या वस्तू खात नाही. नंबर 4, कठीण काळात घाबरू नका. वादळ आले की गरुड खूप उत्तेजित होतो. पाऊस पडतो तेव्हा सर्व पक्षी लपून बसतात, पण गरुडाला खूप मजा येते. जेव्हा जोराचा वारा वाहतो तेव्हा गरुड त्या वाऱ्याच्या साह्याने उंच आणि वेगाने वर जातो, आणि इतका उंच उडतो की तो ढगांच्या वर पोहोचतो. आणि यामुळे एक धडा मिळतो की संकटातही मजा शोधा. नेपोलियन हिलने एकदा म्हटले होते की प्रत्येक मोठे आव्हान आपल्या समोर येते त्यासोबत एक उत्तम संधी म्हणजे त्या गरुडाप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमची संधी ओळखायला हवी. आणि ज्या दिवशी तुम्ही संधी ओळखाल त्या दिवशी सर्व अडचणी तुमच्या खाली असतील आणि तुम्ही त्या अडचणीच्या वर असाल. नंबर 5, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. गरुड नेहमी आपल्या घरट्यातून मऊ गवत काढून टाकतो, जेणेकरून त्याच्या पिलांना त्यात आराम मिळू नये. कारण जर ते घरट्यात आरामशीर राहिले तर त्यांना तिथे राहायला आवडेल, परंतु गरुड हे कधीही होऊ देत नाही. गरुड हा पक्षी आहे आणि त्याला एक गोष्ट माहीत आहे की कम्फर्ट झोनमध्ये कसलीही प्रगती होत नाही. पण आपण माणूस आहोत, आणि माणूस असूनही अनेकांना हे समजत नाही की तुम्ही जितके कम्फर्ट झोनमध्ये राहाल तितके तुमचे आयुष्य आगामी काळात अधिक अस्वस्थ होईल आणि कसलीही प्रगती होणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट देऊन तुमच्या प्रतिक्रिया कळवा.